सकाळी सकाळची वाजले आहेत 5, आता आम्ही निघालो आहोत. मी आता चाललोय मित्राकडे गाडी येणार आहे आणि त्यानंतर मग आता पुढचा प्रवास सुरू होईल. सो भेटूया लवकरच. पंचावन्न किलोमीटर नाशिकपासून आपण निघालो, वणी रोडनी आलो नांदुरीकडे. नांदुरीकडे लेफ्ट टर्न घेऊन साधारण 12 किलोमीटर आल्यानंतर आपण या ठिकाणी स्पॉटवर पोहोचलेलो आहे. आता बुधेसा डोंगर आपल्याला त्या चढायचा आहे. सुरुवातीला यायला लागतं दरेगावमध्ये. दरेगावमध्ये मारुती मंदिर आहे. मारुती मंदिरात आल्यानंतर आपण समजा कारने आलेलो असू किंवा बाईकने आलेलो असू तर मारुती मंदिराच्या इकडे आपण पार्किंग करू शकतो. या किल्ल्यावरून आपल्याला अचला, मोहनदर, सप्तशृंगी, रावळ्या जावळ्या, धोडप ही रांग बघायला मिळते. कोण राहिले अजून? रोहन काढते अजून व्हायचे ना. संख्या खाणार नाही संख्या. नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणाऱ्या डोंगर रांगेत 18 किल्ले आहेत. त्यापैकी अहिवंतगड हा प्रमुख किल्ला आहे. प्रमुख असल्याचे कारण म्हणजे त्याचा प्रचंड असलेला आकार, त्यावर असलेले वाड्यांचे अवशेष, मोठी मोठी तळी आपल्या निदर्शनास येतात. अचला, मोहनदर या दोन टेहाळणीच्या किल्ल्यांची निर्मिती अहिवंतगडाच्या संरक्षणासाठी करण्यात आली असावी. अहिवंतगडाचा बाजूस असलेला बुध्या डोंगर व त्यावर असलेला बुरुज तसेच 3 टाक बघण्यासारखे आहेत. किल्ल्यावर राहण्यासाठी कुठली सोय उपलब्ध नाही. जे 2 गुहा आहेत तिथे राहण्यासारखी इतकी सोय नाही. त्यामुळे दरेगाव आपण जिथून ट्रेक सुरू करतो तिथे दरेगावात असलेल्या मारुती मंदिरामध्ये साधारण 30 जण राहू शकतील इतकी सोय आहे. तर मित्रांनो, आपल्याला जो पॉईंट बघायचा होता आयवन किल्ल्याचा, जी पहिली गुफा आहे ती आहे ही इकडे, जी वरतून दिसत नाही आपल्याला, परंतु आपल्याला त्यासाठी ही ग्रील पूर्ण तिथून क्रॉस करून यायला लागते. म्हणजे आपण तिथून आलो होतो ती पूर्ण ग्रील क्रॉस करून यायची आणि या बाजून इकडून खाली उतरायची. किल्ला बघायला तसा छान वाटतो, पण इकडे जी वस्ती होती त्या काळी ती वस्ती आता दिसत नाही. काही प्रमाणात जे अवशेष आहेत ते आपल्याला दिसतात. ते आपण बघू शकतो की काही ठिकाणी जे अवशेष आहेत काही इकडे आहेत, काही आपण बघायला गेलात तर त्या बाजूला बॅक साईडला तिकडे आहेत, आणि आपण जे आता पुढच्या बाजूला जाणार आहोत म्हणजे इथून मागच्या बाजूला. तर मित्रांनो, आपण बघत आहात हे इकडचे वाड्यांचे अवशेष. तुम्हाला अजून थोडंसं क्लोजली घेऊन जातो आणि तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता इथे जुन्या काळी वाडा होता. हे पण म्हणजे हा पूर्ण असा हा बॉक्स टाईपमध्ये असा इकडे वाडा होता. हे फक्त आता अवशेषच उरलेले आहेत. जर अजूनपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बिकॉज असा व्हिडिओ बनवण्यासाठी बराच वेळ लागतो. थोडा वेळ आपण आधी बघितलं होतं जो वाडा होता त्याची अवशेष अगदी ढासळलेली होती परिस्थिती होती, पण सध्याचा आपण जो वाडा बघाल त्याच्यातला थोडासा आपण बघितले 3 ते 4 दगडांचा जो लेअर आहे त्या पद्धतीने थोड्या प्रमाणात तरी आपल्याला हे अवशेष बघायला मिळतात की इथे प्रॉपर असा जो वाडा होता म्हणजे पूर्ण आपण हा बघाल की हा असा चौकोन आहे. बरोबर अवशेषच म्हणायला लागतील बिकॉज हे अवशेषच आहेत, पण तरीसुद्धा त्याप्रमाणे बघायला गेलं तर आपण एक म्हणू की चौकोन आपला जो आहे घराचा जसा चौकोन असतो त्या पद्धतीने हा चौकोन आपल्याला बघायला तरी मिळतो आहे, जो मागच्या वाड्यामध्ये बघायला नव्हता मिळालेला. तर तुम्ही तो बघू शकता तो आईवंतगडाचा जो हा पूर्ण सपाट भाग आहे, जो वरचा भाग आहे इकडे हा सपाट नसून या बाजूला पूर्ण वाडे होते. जसं तुम्ही समोर बघाल तर हा समोरचा एक चौकोनी भाग आहे, त्यानंतर इकडे एक वाडा होता, इकडे एक वाडा असणार, त्या बाजूला एक वाडा असणार. ही एक वाड्याची मेन तटबंदी अशी वाटते आपल्याला, ही पूर्ण इथून इथपर्यंत, त्यानंतर इथून हा तिथपर्यंत वाडा, आणि तिथून हा सगळ्यात मोठा वाडा, असे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतील.
त्यानंतर साधारण आपण तिकडे बघायला गेलो तर त्या बाजूला सुद्धा आपल्याला वाडे बघायला मिळतील। तर मित्रांनो, आपण जशी ती गुफा बघितली त्याच पद्धतीने आपण आता दुसरी गुफा बघणार आहोत। त्याचा रस्ता इकडे आहे, मुलं जाऊन वाट बघतायत, बघू शकता तुम्ही। तिकडे आपल्याला जायचं आहे म्हणजे तिथून खाली आपल्याला जातो, मग आपण ती पण गुफा बघूया। त्याला दारूखाना म्हणतात। दारूखाना पहिले म्हणजे दारूगोळे बनवायचे नाही का जुन्या काळात। ओके, दारूगोळे इकडे बनवले जायचे इकडे बर तोप मध्ये टाकायला। ओके, गड पाहून परत पठारावर येऊन पुढे चालत गेल्यावर आपण उद्ध्वस्त प्रवेशद्वारावर पोहोचतो। प्रवेशद्वाराबाहेर सर्पिलाकार म्हणजेच नागमोडी वळणाचा मार्ग आपल्याला बघायला मिळतो। त्या काळी किल्ल्यावर येण्याचा हाच एक राजमार्ग असावा असं वाटतं। राजमार्ग उतरून पुढे गेल्यावर एक पाण्याचा टाक आपल्या नजरेस पडतो। आता ट्रेक संपलेला आहे, आम्ही आता उतरत आहोत। आता मला मधमाशा चावल्या, वरती जरा जे पण येतील लोक सांभाळून या। इकडे चावली, इकडे चावली आहे, इकडे चावली आहे, त्याच्यामुळे मी टी शर्ट काढून घेतला। जे पण नंतर नेक्स्ट टाईम येतील त्यांनी सांभाळून या, सांभाळून ट्रेकिंग करा, उतरताना सावकाश उतरा, जे गाईड तुम्हाला सांगेल ते ऐका। सेंटेड असं काही मारून, सेंट मारून येऊ नका, तेल लावून येऊ नका, कारण ज्या मधमाशा असतात ते सेंटमुळे वगैरे सगळ्या जवळ येतात। सो हे बिलकुल करून येऊ नका, नॉर्मल या एकदम। मी थोडंसं तेल लावलं होतं म्हणून मला असं वाटतं की सगळ्या मधमाशा माझ्या जवळ आल्या, बाकी दोन तीन जणांना पण अजून चावलं। अशा प्रकारे आजचा या गडाचा ट्रेक संपलेला आहे। हा रस्ता उतरण्याचा म्हणजे आपण तिथून आलो, तिथून असं इथून खाली आपण उतरणार।